नमस्ते, मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला समोर दिसत आहे ते गंगा गोदावरी मंदिर, त्याच्या बाजूला आहे तीर्थराज कुशावर्ती. आता मी आलो आहे नाशिकपासून साधारण 30 किलोमीटर दूर असलेल्या अतिशय सुंदर निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी अनेक पर्यटन वाहने आहेत. एसटीला साधारण 50 रुपये एवढं प्रति व्यक्ती तिकीट आहे. इथे राहण्यासाठी अनेक ठिकाणी सोय आहे. आम्ही एक हॉल बुक केलेला आहे, त्याच्यामध्ये साधारण 4 बेड आहेत आणि गादे आहेत. ते 500 रुपये एवढा एका रात्रीसाठी घेत आहेत. आपण आता तीर्थराज कुशावर्त या ठिकाणी आलो आहोत. कुशावर्तच्या चहूबाजूंनी दगडी बांधकाम आहे आणि वेगवेगळ्या देवी देवतांच्या अनेक मूर्ती या ठिकाणी आहेत. कुशावर्तमध्ये स्नान करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. या कुशावर्तच्या बाजूलाच अनेक विविध धार्मिक कार्यक्रमही केले जातात. तीर्थराज कुशावर्तपासून त्र्यंबकेश्वर मंदिर साधारण 1.5 ते 1 किलोमीटर अंतरावरती आहे. या वाटेमध्ये वेगवेगळी दुकानं आहेत. त्र्यंबकेश्वरच्या पंचक्रोशीत विविध धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. बाजूलाच असलेल्या डोंगरामधून गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. ती त्र्यंबकेश्वरच्या दक्षिण दिशेतून वाहत जात. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी साधारण 1450 किलोमीटर एवढी आहे. पुढे जाऊन ही नदी आंध्र प्रदेशमध्ये बंगालच्या उपसागरास मिळते. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध असून एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. बरेच लोक याच ठिकाणी आंघोळ करून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात. नाशिक येथे होणारा कुंभमेळा भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. दगडी बांधकाम केलेल्या खांबावरती सुंदर अशा कमानी उभ्या आहेत. तीर्थराज कुशावर्त पाहिल्यानंतर आपण मंदिराकडे जाऊया. या मार्गावरती अनेक जुने वाडे, काही मंदिरं आहेत. आता आपण मंदिराजवळ आलो आहे. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार. पण या ठिकाणाहून दर्शनासाठी सोडत नाहीत, तर पूर्व महाद्वारातून सोडतात. या बाजूला आहे पूर्व महाद्वार, आपण त्या ठिकाणी जाऊया. इथे आहे पूर्व दरवाजा. दरवाज्यातून प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला समोर दिसते त्र्यंबकेश्वर मंदिर. इथून दर्शन रांग आहे, मंदिर पुढे आहे. मंदिराबाहेरचं हे दृश्य अतिशय सुंदर. विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध असून एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात निवास करतात, यामुळे यास त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असे म्हणतात. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून त्यात गुजरात येथील सोमनाथ, आंध्र प्रदेश येथील मल्लिकार्जुन श्रीशैलम, मध्य प्रदेश येथील महाकालेश्वर, उत्तराखंड येथील केदारनाथ, महाराष्ट्रातील भीमाशंकर, वाराणसी येथील नागेश्वर, रामेश्वरम येथील रामेश्वर,
छत्रपती संभाजीनगर येथील कृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर हे देखील यातील महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. संपूर्ण मंदिर काळा बेसॉल्टने बनवलेले आहे. काही ठिकाणी संगमरवराचा वापर केला आहे. हे मंदिर 1740 ते 1761 दरम्यान बांधण्यात आले आहे. मोठी दगडी संरक्षक भिंत, मोठे अंगण, 4 प्रवेशद्वार व 1 नगरखाना युक्त हे मंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची योजना गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि 3 मुख्य मंडप अशी आहे. मंदिराच्या समोरच भव्य मंडप आहे. मंदिराच्या समोर नंदी मंडपाजवळ उंच दगडाची दीपमाळ आहे. सुंदर नक्षीदार नंदी मंडपात शंकराचे वाहन नंदीचे शिल्प आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण याद्वारे 30 एप्रिल 1941 रोजी राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. वेगवेगळ्या फुलांनी भरलेलं हे ताट 100 रुपयाला मिळतं. पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा निसर्ग खूप सुंदर दिसत असेल. या ठिकाणी LED स्क्रीनवर लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. थांबवूया इथे. धन्यवाद.